नमस्कार, लोक सम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण आहोत कोयनानगर मधील रासाडी ग्रामपंचायत मधील पळ्याच्यावाडे या ठिकाणी. आणि याच ठिकाणी एक काल अशी घटना घडली संध्याकाळच्या 6 दरम्यान की एक आजी आपली गुरं चारून घरी जात असताना काही इस्मानी तिला इथं अडवून आणि तिच्या गळ्यातलं सोनं हातातलं सोनं वडून नेलेलं आहे आणि चोरून नेलेलं आहे. आणि या अशा लोकांच्यामुळं किती दहशत या ठिकाणी होते, महिला सुरक्षित आहेत का, हा मोठा प्रश्न उद्भवतोय. आणि आज आपण आहोत याच पळ्याच्यावाडीवर ज्या ठिकाणी जे घटना घडली त्याच ठिकाणी आपण आहोत. आणि आपल्याबरोबर त्या आजी सुद्धा आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं त्यांना या ठिकाणी काय त्या इस्मानी जे 2-व्हीलरवरून 3 इसम आले होते, मुलंच होती, आणि त्यांनी या ठिकाणी त्यांच्याबरोबर भांडणं करून त्यांच्या गाड्यातील सोनं चोरून नेलेलं आहे. आपण त्यांना विचारूया की नेमकं काय घडलं होतं आजी, काय घडलं होतं त्यावेळी. त्यावेळी ना माझ्याकडे आले तर आणि ते मला काय म्हणलं तर आजी तू कुठली आई, तर मी म्हणलं बाबा इथलीच आई. तर मी त्यांना म्हणतोय बाबा तुम्ही कुठला आहे साहेब, तर म्हणलं तर मी रासाडचा आई. तर म्हणलं बाबा कसे तिकडे आलाय, की त्यांनी डायरेक्ट मला असं धरलं माझ्या गाड्यातलं मंगळसूत्र चोरलं निघून गेलं. येऊन बसले होते, चार वाजता येऊन बसलेलं. मग ती माझी सून आणि पोरं माझी ती वरती गेली, तर त्यांनाच बघितली, पण ती काय त्यांचं चाललं नाही. उजेड होता म्हणताना ती गेली तर निघून. काय काय नेलंय चोरून तुमचं? मंगळसूत्रच नेलं, दुसरं काय नाही. पोलीस वगैरे तुम्ही कंप्लेंट केली आहे का? केली आहे, पण ते आता फक्त कोयनात नोंदायचं आहे. पोलीस इथं येऊन गेले, तुमच्या येऊन गेले ते, गेले येऊन इथं गेले ते. बरं, मग तुम्हाला काय दुखापत वगैरे त्यांनी काय केलं? तुमच्या गळ्यातलं सोनं फक्त चोरून नेलं. माझी अशी केली आणि हे तोडलं घेऊन गेलं. घेऊन गेले. काय मुलं होती, काय किती वय होतं त्यांचं? तुमच्या वयाची मुलं. आमच्याच वयाची. तुमच्याच वयाची मुलं. मग आता सध्या काय त्या गाडीचा नंबर बिंबर तुम्हाला काय नाही? मला काय कळते म्हाताऱ्या माणसाला माहित नाही. तुम्हाला काहीच नाही माहिती? तुम्हाला काहीच माहित नाही? काहीच नाही. बरं, किती वाजता घटना घडली? 6 वाजता, 6:30 वाजता. कशासाठी तुम्ही आलेला इकडे? मसरे घेऊन आलेलो. मग ती घरी घेऊन जात होता? घरी घेऊन चाललेलो. मग या वाटेनं कोण येत नसतं का इकडे? येते का 2-व्हीलरवाली लागेल ती येते संध्याकाळची. मला काय वाटलं आपली ही कोण येते, आपली नेहमी येणारी लोक आहेत हीच असतील. हे देव मी बावलो नाही तर मी एवढी बावलो नसतो आणि त्यांना मी पण इथं गावलो पण नसतो, आपली मागच्या मागून पळालो असतो. मग तिची मुळे त्यांनी मला फसवून काम केलं, फसवून घेतलं माझी कुठनं तोडून. फसवून घेतलं? हा, तोडून घेतलं त्यांनी डायरेक्ट. ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला काय ती काय बोललीच का? काय नाही नाही, नुसती फक्त मला काय म्हणली तर तू कुठली मावशी, तर म्हणलं मी इथली वरली. त्यांना मी विचारलं राजे तू कुठली, तर ते म्हणलं तर मी आम्ही राजे रासाडचे. रासाडचं म्हणून मला त्यांनी गावाचं नाव सांगितलं. हा, मग ते म्हणलं तर बाबा इकडे कसे आला एवढा शब्द की त्यांनी माझी कागदाची फळ मागं सारली. रासाडीतली दिसत होती का? आता कशी बाहेरची मुलं, आपल्या आपल्या भागातली मुलं आपल्याला कळतात? कळतात का? नाही, बाहेरची लोक बाहेरच्यांनी जेवढी केली, आपली रासाडची नाही. रासाडची करू शकत नाहीत, अशी दस्तांची करू शकत नाहीत, आपल्या भूशीरची करू शकत नाहीत, अशी कशी करतील? आता आपण माहितीची माणसं. बरोबर आहे, बरोबर आहे. मग ती काय पिलेली वगैरे काय? पिली होती तर काय आली, कशाला मी त्यांच्या तोंडाचा वाद घेतला? त्या एकाच्या कानात बघा बाळी आई, जाड मोठी अशी बाळी आई. तुमच्या ओळखीची दिसत नाही? नाही नाही, माझ्या ओळखीची नाही. फक्त त्यांच्या अंगात कपडा येतो ह्या पोरांनी समजून येणार ठेवले, ते त्यांच्या पोलिसांना सगळं सांगितले. ती मुलं होती का त्याबरोबर? हा, तिची बरोबर मुलं. ओके, आपल्या बरोबर ते आजी सुद्धा आहेत. आणि ज्या ह्या मुली नाहीत ना, त्यांना बघितलेलं आहे की काय काय कोण होती काय माहिती आहे तुला? कसली कपडे वगैरे घातलेली? कपडे एकानी चॉकलेटी कलरचा शर्ट घातलेला आणि काळ्या कलरची पॅन्ट, आणि दोघांनी एकानी टी शर्ट घातलेला आणि एकानी शर्ट घातलेला. एकाच गाडीवर बसून तिघ जण आली होती. तुम्ही कधी बघितलं त्यांना? 4 वाजता वरती आली, त्याच्यानंतर इथेच बसली. तर मग आम्ही आलो 5:30 दरम्यान वरती, तर एक मुलगा जाऊन खालनं फिरून आला आणि हे दोघं जण इथं थांबले, इथं थांबले. आणि तुम्ही वर गेला, नंतर आजी आल्यानंतर आजीच्या तिने हमला केला. तर तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी कसा काही चोरट्यांनी आपला डाव साधलेला आहे. या अशा घटना कोयना विभागात सुद्धा होऊ लागल्या तर कायदा सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होणार आहे. महिला सुरक्षित आहेत का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे. या आजीला न्याय मिळणार का, हे सुद्धा प्रतीक्षेत आहे. लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत. जय हिंद, जय महाराष्ट्र.